पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जाधववाडी येथील दादादरांच्या निवासस्थाने आलेलो आहोत. एक लोकनेते, माजी मंत्री, माजी आमदार दादादरांच्या निवासस्थाने आज लहानापासून थोरापर्यंत शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झालेली आहे. दुसरी, तिसरी, चौथी पिढी देखील आज दादांशी कनेक्ट झालेली आहे. आपण नवीन तरुण मुलांशी संवाद साधू. राजकारणाचे स्तर सतत बदलत असतात, विचार, कृती यामध्ये फार मोठं अंतर पडतं, परंतु आज देखील दादांच्यावर विश्वास ठेवून निष्ठा व्यक्त करणारी तरुण पिढी आपल्याला पाहायला मिळते. तुमचं काय नाव? उत्कर्ष मोरे. प्रथमेश काळे. ॲडव्होकेट सचिन काळे. स्वप्नील काळे. सूरज काळे. ज्यांचे आजोबा सरपंच होते, ज्यांचे वडील सरपंच होते, त्यांचा नातू आता इथं दादांच्या दर्शनाला आले. काय नाव तुमचं? प्रथमेश काळे. तुमचे वडील सरपंच? हो, सरपंच होते. ज्ञानेश्वर विठ्ठल काळे. आजोबा सरपंच होते? पहिलवान विठ्ठल दुळाजी काळे. तर पहिलवानांचे नातू आहात तुम्ही, दादांच्याबद्दल काय सांगता येईल? दादा म्हणजे एक काळेवाडी नव्हे दिवे पुरंदर तालुक्याचे भाग्यविधाते म्हणलं तर चालेल. ज्या पद्धतीने एखाद्या घराचं एखाद्या पुढं जाणं, साथ देणं किंवा खंबीर उभं राहणं ही साहेबांबापण बाबासाहेबसुद्धा करतात आणि प्रत्येक गोष्ट त्यांची खूप साथ असते. आणि आत्ता बी आमची साहेबांसोबत तिसरी पिढी आहे. साहेबांची सगळ्याच गोष्टी पण साथ आम्हाला आहे आणि इथून पुढं आम्ही पण साहेबांना साथ देऊ. आणि पुढच्या कितीतरी साहेबांच्या गोष्टी असतील आम्ही खंबीरपणे सगळे उभे आहे आणि कितीतर गोष्टी आले तर आम्ही सोबतच आहे, काही विषय नाही. दिव्याचे भावी सरपंच म्हणून यांच्याकडे आज पाहिलं जाते. अतिशय तरुण आणि सुशिक्षित मुलं आज देखील त्याच भावनेनं वडील आजोबा ज्या पद्धतीने वागतायत त्याच्याही पुढची तीव्र अशा प्रकारची भावना या सुशिक्षित पिढीने व्यक्त केलेली आहे. धन्यवाद. वकील साहेब, तुमचं काय म्हणणं? दादासाहेबांकडे जर या पुरंदरच्या राजकारणात बघितलं तर एक परिस्पर्श नेतृत्व म्हणून पाहिलं जातं, कारण की ज्यांच्या ज्यांच्या जीवनाला दादासाहेबांचा स्पर्श झाला आज त्यांचं या पुरंदरच्या राजकारणात आणि वैयक्तिक जीवनात सोनं झालेलं आहे. अशी अनेक उदाहरणं तालुक्यात आहेत की आपल्या डोळ्यासमोर. त्याचबरोबर दादासाहेबांचं उदाहरण हे महाराष्ट्राच्या राजकारणात, राजकारणाचे जे धडे असतात, पुस्तकं असतात, त्या बऱ्याच पुस्तकात दादासाहेबांवरती लेख आहेत. बऱ्याच पुस्तकांमध्ये दादासाहेबांबद्दल धडे आहेत की जनसंपर्क कसा असावा, लोकसंपर्क कसा असावा, लोकप्रतिनिधी कसा असावा याबद्दल दादासाहेबांबद्दल अनेक पुस्तकात धडे आहेत. आणि जे दादासाहेबांनी आम्हाला प्रेम लावलं, माया लावली, त्या प्रेमापोटी आज आम्ही इथे. फक्त आज थोडी आम्हाला कमी भासते की आजच्या कार्यक्रमात महासाहेब पाहिजे होत्या, महासाहेब आज नाही, त्याची फक्त कमी भासते.